नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काय आपल्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जो आपला चालू घडामोडी हा घटक असतो त्याच्यामध्ये आपल्याला पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि इतर जे आपले पुरस्कार असतात, चालू घडामोडी हा घटक असतो त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा विषय असतो पुरस्कार। तर आज आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये जे आपले नोबेल पारितोषिक आहेत म्हणजेच पुरस्कार 2022 हे जे काय वितरित झालेले आहेत, कोणाकोणाला मिळालेले आहेत यांच्या संदर्भात माहिती बघणार आहोत आणि जे काय परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण थोडक्यात माहिती घेऊया नोबेलचे पारितोषिक आहे म्हणजे नोबेल पुरस्कार हा सर अल्फ्रेड नोबेल हे शास्त्रज्ञ होते, हे जे आहेत ते स्वीडिश शास्त्रज्ञ होते। त्यांनी 1867 डायनामाईटचा शोध या स्फोटकाचा शोध लावला आणि त्यामधून त्यांना अमाप संपत्ती मिळाली म्हणजे खूप संपत्ती मिळाली। त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ते सर नोबेल यांनी त्यांचं जे मृत्यूपत्र बनवलं त्याच्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर 1901 पासून खालील क्षेत्र म्हणजे आपले जे काय आपली क्षेत्र आहेत महत्त्वाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये जे संशोधन करतील त्यांना ते पुरस्कार देण्यात यावेत या संदर्भात त्यांनी त्या आपल्या मृत्यूपत्रामध्ये मृत्यूपत्रामध्ये त्यांनी नोंद केलेली होती। त्यानुसार जे आहे ते त्यांचा मृत्यू कधी झाला, जन्म कधी झालेला आहे, तर जन्म जो आहे तो 21 ऑक्टोबर 1833 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू जो आहे तो 10 डिसेंबर 1986 साली त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारे त्यांनी या कालावधीमध्ये डायनामाईट या स्फोटकाचा शोध लावला आणि त्याच्यातून त्यांना अमाप संपत्ती मिळाली। म्हणून आता जे काय आहेत ते पुरस्कार जे आहेत ते नोबेल पुरस्कार हा सन 1901 पासून नोबेल पुरस्कार जे आहेत म्हणजे पुरस्कार आणि पारितोषिक एकच आहे, ते समानार्थी शब्द आहेत। नोबेल पुरस्कार हा 1901 पासून दिला जातो। नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी त्यांच्या पुण्यतिथी दिनी दिला जातो। स्वीडन या देशाची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात। हे जे पुरस्कार आहेत ते कुठे दिले जातात, वितरित केले जातात, तर स्वीडन या देशाची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात। शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो नॉर्वे या देशाची राजधानी ओस्लो येथून देण्यात येतात। जे काही शांततेसंदर्भात नोबेल पुरस्कार मिळाले जातात ते कुठं दिले जातात, तर नॉर्वे हे महत्त्वाचं आहे। इथं पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते 80 लाख स्वीडिश क्रोन म्हणजेच 9,23,000 अमेरिकन डॉलर्स एवढे जे आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे। नोबेल समितीचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत, तर एना वेडले हे जे आहेत हे नोबेल समितीच्या अध्यक्ष आहेत। तर सन 2022 जे काय आपण नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत त्यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊया। तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो नोबेल पारितोषिक मिळालेला आहे तो कोणाला मिळालेला आहे, तर स्वांत पेबो स्वीडन या देशाचे ते शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत ते स्वांत पेबो। त्यांनी कार्य काय केलेले आहे, तर मानवी उत्क्रांतीतील शोध या संदर्भात त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। आधुनिक मानवाच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे महत्त्व आणि नामशेष झालेले जे आपले पूर्वज आहेत त्यांच्या नातलगांच्या तुलनेत त्याला विलक्षण शक्तिशाली बनवणाऱ्या जनुकीय रहस्याचा उलगडा उत्क्रांतीतील क्रांतिकारी शोध म्हणजे या संदर्भात त्यांना जे आहे ते नोबेल पारितोषिक मिळालेले आहे। त्यांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे संशोधकांना आधुनिक मानव आणि नियांदल थॉल्स आणि डेनी सोव्हन
नियांदरथॉल्स आणि डेव्हिसन या दोन नामसेस मानवी प्रजातीच्या जनुकांचा तुलनात्मक अभ्यास करणे शक्य झाले. त्यांचे वडील कोण होते? तर त्यांचे वडील सुने बर्गस्ट्रॉम यांनी 1882 त्यांना त्यांच्या वडिलांना पण नोबेल पुरस्कार मिळालेला होता. ते पण डॉक्टरच होते. आणि अशा प्रकारे जे आहे ते वैद्यकीय याच्यामध्ये कोणाला 2022 पुरस्कार मिळालेला आहे? तर स्वान पेबो. ते कुठल्या देशाचे आहेत? तर स्वीडन. हे एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो बघूया आपण. भौतिकशास्त्र या विषयामध्ये जो पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर 3 शास्त्रज्ञ आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते एक आहेत ऑस्पेक्ट ॲलन. हे फ्रान्स या देशाचे आहेत. ऑस्पेक्ट ॲलन जे आहेत ते फ्रान्स या देशाचे आहेत. त्याच्यानंतर क्लाउझर जॉन एप जे हे जे आहेत ते अमेरिका या देशाचे आहेत. आणि तिसरे जे आहेत ते झायलिंगर एंटोना हे ऑस्ट्रिया या देशाचे आहेत. त्यांना कशा संदर्भात मिळालेला आहे पुरस्कार? तर क्वांटम इन्फॉर्मेशन ऑफ सायन्स म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स या क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. कुंज माहितीशास्त्र हे सतत बदल घडणारे व अत्यंत वेगाने विकसित होणारे शास्त्र आहे. या संशोधनाच्या कटकूट लेखनामध्ये इन्स्क्रिप्शन क्षेत्रात मोठा उपयोग होतो. दूर अंतरावर जाताना फोटोन कण विलग झाल्यानंतर ते परस्पर संबंधी कसे राहतील याबाबतीत महत्त्वाचे संशोधन केले आहे. इन्स्क्रिप्शनद्वारे माहिती गुप्त संकेतात रूपांतर करून ती लपवली जाते. तर अशा प्रकारे त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये महत्त्वाचं असं संशोधन केलेलं आहे. निबंधयुक्त फोटोनच्या सहाय्याने माहितीचे प्रसारण करून दोन स्थानामध्ये सुरक्षित संवाद निर्माण करू शकतो. म्हणजेच हे जे आहे ते इथं महत्त्वाचं काय आहे तर विषय त्यांचा कोणता आहे? तर क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्समधील संशोधनासाठी त्यांना जो आहे तो पुरस्कार दिलेला आहे. ते 3 शास्त्रज्ञ आहेत. ते कोणकोणत्या देशाचे आहेत? तर फ्रान्स, त्याच्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रिया. फ्रान्स, अमेरिका आणि ऑस्ट्रिया. ऑस्पेक्ट ॲलन हे जे आहेत ते फ्रान्स या देशाचे आहेत. त्यांचं आडनाव जे आहे ते ऑस्पेक्ट आहे. ॲलन हे फ्रान्स. क्लाउझर जॉन एप अमेरिका. झायलिंगर एंटॉन्स हे ऑस्ट्रिया या देशाचे ते 3 शास्त्रज्ञ आहेत. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो बघूया आपण. रसायनशास्त्र या विषयामध्ये कोणाला पुरस्कार मिळालेला आहे? तर ते पण तिघांमध्ये डिवायडेड झालेले आहेत. रसायनशास्त्राचे जे पुरस्कार आहेत ते तिघांमध्ये डिवाईड झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले शास्त्रज्ञ आहेत ते कॅरोलिन आर बर्टेजी हे अमेरिकेचे आहेत. मॉर्टन मेडल्स हे जे आहेत हे डेन्मार्क या देशाचे आहेत. आणि के बेरी सार्प ब्लेस हे जे आहेत हे अमेरिका या देशाचे आहेत. तर त्यांचं महत्त्वाचं कार्य काय आहे? तर रेणूचा एकत्र विभाजनाचा शोध आणि कर्करोग औषधे DNA मॅपिंगसाठी संशोधन करण्यासाठी उपयोग. म्हणजे रेणू संदर्भात त्यांनी संशोधन केलं. क्लिक केमिस्ट्री ऑफ द बायो ऑर्गोनॉल्स केमिस्ट्री याच्या विकासातील योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. आणि के बॅरी सार्प्लेस यांना 2001 सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. के बेरी सार्प्लेस. संशोधन जे आहे ते रेणूच्या एकत्र विभाजनाचा शोध कर्करोग औषधे DNA मॅपिंगसाठी संशोधन करण्यासाठी उपयोग आहे. म्हणजेच त्यांनी रेणूमध्ये जे काय कार्य केलेलं आहे ते बघूया आपण. इथं रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची यशस्वी प्रक्रिया त्यांनी केली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक के बेरी सार्प्लेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत मांडला. पण त्याकरिता योग्य रासायनिक बक्कल शोधून काढणे ही समस्या होती. त्यांची एकमेकांशी सहजपणे प्रतिक्रिया होणे आवश्यक होते. सार्प्लेस यांनी डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील मॉर्टन मेंडल्स यांच्या
सह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या रेणूंचा शोध लावला. कॅलिफोर्नियाच्या स्टडफोर्ड विद्यापीठातील कॅरोलिन्स आर बर्टे झीच यांनी ही प्रक्रिया सजीवात उपयोगात आणली. म्हणून या तिघांना जे आहेत ते रसायनशास्त्राचा जो आहे तो नोबेल पुरस्कार 2022 मिळालेला आहे. महत्त्वाचं काय तर इथं जे आहे ते आपल्या कर्करोग या विषयासंदर्भ म्हणजेच या आजारावर औषधे निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचं असं त्यांनी शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर के बेरी सार्प्लेस यांना 2001 नोबेल पुरस्कार मिळालेला होता. 2 पुरस्कार मिळालेले हे 5वे संशोधक आहेत. सन 2019 प्रिस्टले पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार कोण देतं तर अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. इथं आपल्याला असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की सन 2022 रसायनशास्त्र नोबेल पारितोषिक मिळालेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना किती वेळा पुरस्कार मिळाला तर 2 पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांना 2001 पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर ते कितवे संशोधक आहेत तर 5वे संशोधक आहेत. आणि सन 2019 त्यांना प्रिस्टले पुरस्कार मिळालेला आहे. तो कुठून कोण देतं तर अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो आपण बघूया. साहित्य या क्षेत्रातील आहे. साहित्य या क्षेत्रातील फ्रेंच लेखिका ॲनी आर्नो जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा जो जन्म आहे तो 1 सप्टेंबर 1940 झालेला आहे. लेली बोन फ्रान्स त्यांचे शिक्षण आहे पदवी साहित्यात उच्च शिक्षण. आणि त्यानंतर मग त्यांनी अध्यापन केलेलं आहे. तर कारण इथं जे महत्त्वाचं आहे ते साहित्य हा विषय असल्यामुळे त्यांचं शिक्षण कशात आहे तर साहित्य या उच्च शिक्षण आणि त्याच्यानंतर अध्यापन हे जे आहे हे महत्त्वाचं आहे. 2008 प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक गाजलेल्या द इयर्स या पुस्तकासाठी 2019 त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालेलं होतं. आणि त्यांनी जे आहे ते आत्मलेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या देशातील समाजाची स्थित्यंतरे झाली ती विशद केलेली आहेत. नायिका ह्या तृतीयपुरुषी त्यांनी दाखवलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी मी असे लिहिले होते पण या द इयर्समध्ये त्यांनी तिची गोष्ट सांगितलेली आहे. लेखन सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्याने त्यांनी केलेली आहे आणि कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन केले. 20 पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत आणि समाजातील जे वास्तविक जीवनावर लेखन त्यांनी केलेले आहे. लैंगिक संबंध गर्भपात आजारपण आई वडिलांचा मृत्यू अशा घटनांचं लेखन त्यांनी म्हणजे हे लेखनाचे जे आहेत ते विषय आहेत. आणि अर्ने यांची जी जे पहिलं पुस्तक आहे ते ल आर्म वाईज हे जे पुस्तक आहे ते 1974 त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याचा जो इंग्रजी अनुवाद आहे तो क्लीन्ड आउट या नावाने प्रकाशित झालेला आहे. से क्विल्स डिसेंट आउरिन्स जे म्हणतात तसे घडले आणि ल फेम गेल म्हणजे थिजलेली स्त्री या त्यांच्या आत्मचरित्र मग कादंबऱ्या आहेत. तर अशा प्रकारे त्यांना जो आहे तो साहित्याचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. आता शांतता नोबेल पारितोषिक कुणाला मिळालेलं आहे ते बघूया आपण. शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार हा कैदेत असणाऱ्या बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बियालयास्तकी यांच्यासह मानवी हक्कासाठी कार्यरत असलेली रशियन संघटना मेमोरियल आणि युक्रेनची संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना संयुक्तरित्या दिलेलं आहे. नॉर्वे देशाची राजधानी ओस्ले येथून हा जो आहे तो पुरस्कार दिला जातो शांततेचा पुरस्कार. तर कोणकोणाला दिलेला आहे तर बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेक्स बियालस्की आणि मानवी हक्कासाठी कार्यरत असलेली रशियन संघटना मेमोरियल
जी आहे रशियन संघटना मेमोरियल आणि युक्रेनची संस्था आहे ती सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज ह्या जे आहेत हे तिघांना याच्यामध्ये हा शांततेचा पुरस्कार यंदाचा देण्यात आलेला म्हणजेच 2022 देण्यात आलेला आहे. अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत तर आता अर्थशास्त्र या विषयामध्ये कोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे ते बघूया आपण. एक अर्थशास्त्र अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बनार्क बेन एस बनार्के त्याच्यानंतर डग्लस डब्ल्यू डायमंड आणि तीन फिलिप एच डिग विंग्स यांना जो आहे तो अर्थशास्त्राचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या तिघांना आहे तो विभागून देण्यात आलेला आहे आणि हे जे तिघे आहेत हे कुठले आहेत तर अमेरिकेचेच आहेत. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष कोण होते तर बेन एस बनार्क हे यांना. त्याच्यानंतर डग्लस ब्लू डायमंड हे पण अमेरिकेचेच आहेत. फिलिप एच डिगबिंग हे तिघे पण अमेरिकेचे आहेत. विषय काय तर बँका आणि आर्थिक संकट या विषय त्यांनी संशोधन केलेलं आहे. स्वीडिश सेंट्रल बँकेने नोबेल यांच्या स्मरणार्थ हा अर्थशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार 1969 देण्यास सुरुवात केलेली आहे. इतर नोबेल पुरस्काराप्रमाणे अर्थशास्त्राचा पुरस्कार दिला जात नाही. हा जो आहे ते कधीपासून सुरू झाला आहे तर 1969 सुरुवात झालेली आहे या पुरस्काराची. आता इथं आपण बघूया नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय कोणकोण आहेत. तर एक रवींद्रनाथ टागोर यांना कधी मिळालेलं आहे तर 1913 मिळालेलं आहे. साहित्य या क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. गीतांजली ही जी काही कादंबरी होती त्या कादंबरीसाठी त्यांना 1913 साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. दुसरे जे कोण आहेत तर डॉक्टर सी व्ही रमन यांना 1930 भौतिकशास्त्र या विषयामध्ये म्हणजेच रमन इफेक्ट या विषयामध्ये त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तिसरे आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना 1968 त्यांना वैद्यकीय शास्त्रामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. चौथे आहेत संत मदर तेरेसा यांना 1979 शांतता या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर एस चंद्रशेखर यांना 1983 भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि सहा डॉक्टर अमर्थ सेन यांना 1998 अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांना जो आहे तो नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. सातवे आहेत ते व्ही एस नायपोल यांना 2001 साहित्य म्हणजेच आस्था के पार ही जी त्यांची लेखन आहे कादंबरी त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आठ व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 रसायनशास्त्र या विषयामध्ये म्हणजे रसायनशास्त्र या विषया संबंधित त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 9 नंबर जे आहेत ते कैलास सत्यार्थी आहेत त्यांना 2014 शांतता नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचा विषय काय आहे तर बचपन बचाव म्हणजे लहान मुलं जी बालकामगार वगैरे आहे यांच्या संदर्भात त्यांनी खूप महत्त्वाची अशी भारत देशामध्ये चळवळ चालू केली आणि त्याच्यामुळे जे लहान मुलं बालकामगार म्हणून वापरली जायची त्यांची मुक्तता करून त्यांना योग्य शिक्षण वगैरे देण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाचं भारतामध्ये काम केलेलं आहे. आणि 10 जे आहेत ते अभिजित बॅनर्जी यांना 2019 अर्थशास्त्र या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. आता इथं जे आहेत ते आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया आपण. MPSC गटक सेवा जी परीक्षा आहे संयुक्त म्हणजे MPSC गटक ही मेन्स 2021 परीक्षा आहे. त्याच्यामध्ये दुय्यम निरीक्षक या पदासाठी जो आपल्याला मेन्समध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो आपण बघूया. इथं प्रश्न काय आहे तर नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विक्रम व त्या प्राप्त करणाऱ्या व्यक्ती संस्था यांचा योग्य क्रम असणाऱ्या अचूक पर्यायांची निवड करा. इथं आपल्याला दिलेले आहे प्रश्न अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. इथं नोबेल पुरस्कार विक्रम व्यक्ती आणि संस्था सर्वाधिक वेळा नोबेल पुरस्कार विजेते ब सर्वात कमी वयात नोबेल विजेते सर्वात जास्त वयात नोबेल विजेते आणि भारतीय नोबेल विजेते. इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. इथं जे आहेत ते व्यक्ती दिलेले आहेत
एक नंबर मलाला युसुफ झाई, दोन नंबर कैलास सत्यार्थी, तीन नंबर ICRDC म्हणजे रेड क्रॉस, आणि चौथे जे आहेत ते आर्थर ऑस्किन। तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, हा अतिशय सोपा असा प्रश्न आहे। सर्वाधिक वेळा नोबेल पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर रेड क्रॉसला। तर त्याचं उत्तर आपण इथं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर सर्वात कमी म्हणजे मलाला युसुफाईच, आणि सर्वात जास्त नोबेल पुरस्कार, सर्वात जास्त वयात नोबेल विजेते कोण आहेत, तर चार आर्थर ऑस्किन, आणि भारतीय नोबेल विजेते जे आहेत ते कोण आहेत, तर कैलास सत्यार्थी हे आहे। तशा प्रकारे तो प्रश्न आहे। आणि हा जो प्रश्न आहे तो जी पूर्वपरीक्षा झालेली आहे, पूर्वपरीक्षा आपली TSC म्हणजेच टेक्निशियन संदर्भात जी परीक्षा झालेली आहे आपली MPSC, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 2021 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले, तर एक नंबर इथं आहे, पर्याय आपल्याला दिलेले आहेत डेव्हिड कार्ड व जोसुआ ॲगेरिस्ट, दोन मारिया रेसो व द्रिमित्री मुराटेव, तीन अब्दुल रजाक गुरनाह, चार नंबर कमला हेरिस। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते मारिया रेसा व द्रिमित्री मुराटेव यांना जो आहे तो 2021 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे। कशा संदर्भात, तर हे लोक जे आहेत ते पत्रकार आहेत आणि अभिव्यक्ती स्वतंत्र आपल्याकडे बोलतात ना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आझादी कलम 19 राज्यघटनेतील, त्या संदर्भात त्यांना जे आहे तो पुरस्कार मिळालेला आहे। सन 2019 मध्ये कोणाला पुरस्कार मिळालेला आहे, तर इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना 2019 मध्ये जो आहे तो पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। आणि 2018 साली कोणाला मिळालेला आहे, तर नादिया मुराद आणि डॉक्टर मुकवेंगे कांगो या देशामध्ये त्यांनी जे काय क्रांती चालू आहे तिथे त्या संदर्भात महत्त्वाचं काम केलेलं आहे। तिथं त्यांनी जे काय काम केलं त्या संदर्भात त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जे आहे ते पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि सन 2020 साली जो आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तो पुरस्कार युनोची जी संघटना आहे WFE जी आहे, म्हणजेच जी फूड म्हणजे अन्न पुरवठा WFO, तर या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। मित्रांनो अशा प्रकारे हे जे आहे ते आपण इथं बघितलं। धन्यवाद मित्रांनो, आपल्या परीक्षेसाठी हे पुरस्कार संदर्भात माहिती महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा। आपल्या गावाकडील डहाणू पालघर साईडचे जे मित्र परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। ही जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।